केनिन आणि रुबिनची हत्या झाली आणि त्यानंतर छेडछाडीच्या प्रकरणावर गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. पण छेडछाडीचं हे प्रकरण म्हणजे मुंबईतलं पहिलं प्रकरण नाहीये. आपल्याकडे छेडछाडीच्या एकूणच प्रकरणाकडे गुन्हा म्हणून बघितलं जात नाही. छेडछाड करणाऱ्याने यावं, बाईला कुठेही हात लावावा, धक्का लावावा, तिला न्याहाळत बसावं, तिच्यावर कसल्याही कमेंट कराव्या, शिट्टी मारावी, तिच्याकडे बघून डोळा मारावा किंवा तिचा पाठलाग करावा आणि वर म्हणावं की देखने के लिए पैसा लागता है क्या. छेडछाडी बद्दल होणारी ही मुस्कटदाबी मोडून काढण्यासाठी आज आपण आज हा खास शो आयोजित केलेला आहे, छेडछाड मुर्दाबाद. नमस्कार, मी अलका धुपकर. या कार्यक्रमामध्ये चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सोबत असलेल्या या सगळ्या तरुणांना, मुलांना आणि मुलींना विचारणार आहे की छेडछाड होते म्हणजे नेमकं काय होतं, त्यांना कुठल्या कुठल्या शब्दांना सामोरं जावं लागतं. मला प्रतीक्षा तुझ्यापासून सुरुवात करायची आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमधून जात असतो आज ती मुलं आमची छेड काढतात, ते बोलून त्यांना काही त्याचा फरक पडत नाही, पण ते जे शब्द ते वापरतात त्यांचा पूर्ण इम्पॅक्ट संपूर्ण वेळ संपूर्ण दिवस आमच्या मनावर सतत होत असतो. ते असे शब्द बोलतात की अक्षरशः आम्हाला ऐकायला सुद्धा लाज वाटते. आणि कुठले शब्द असतात ते? ऍक्च्युली मुलींच्या फिगर आउट किंवा त्यांच्या जे मुलींच्या ज्या फिगर्स असतात त्याच्या प्रायव्हेट पार्टवर त्यांचे जोक चालू असतात आणि आजूबाजूचे जे बघणारी लोक असतात ते त्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेत असतात, त्याला कोणताही विरोध न करता. मुलींना अक्षरशः शिला की जवानी क्या जवान हो तुम अशा असे गाणी बोलली जातात की आम्हाला अक्षरशः लाज वाटेल आणि आम्हाला तिथे रडू येईल, एवढे घाणेरडे शब्द मुलं वापरली जातात. किंवा काहीतरी विचित्र वल्गर बोलणं हे सतत कंटिन्युअस चालू असतं, जेणेकरून आम्हाला लाज वाटते समाजामध्ये उभं राहायचं आणि आजूबाजूची लोक त्याला काहीच करत नाही. ह्या टर्म्स नेमक्या कुठल्या आहेत? मुलींना ते माहिती असतात आणि तू अजिबात न लाजता आज ह्या टर्म्स सांग की कुठल्या टर्म्स मध्ये बोललं जातं, कसे धक्के मारले जातात आणि पुरुष किंवा मुलं जी संधी साधतात छेडछाड करण्याची ती नेमकी कशी साधतात? पहिली गोष्ट म्हणजे मुलींना जे आता ज्या आयटम सॉन्ग आले आहेत त्याचे डबल मिनिंग ट्रॅप करून, जसं काय तेरे मस्त मस्त दो असे, म्हणजे डबल मिनिंग ट्रॅप करून त्या मुलींना बोलले जातात. किंवा एखादी मुलगी जर समोरून आली तर पटकन असा कोपर असा करून लिटरली हात लावला जातो, किंवा पटकन असं चालता ट्रेन मधून पटकन फटका मारून ही मुलं पाहून जातात आणि त्याला काहीच करू शकत नाही आपण, अशी ह्या मुलांचं वागणं असतं. आपल्यासोबत इतरही काही मुली आहेत? मी ऍक्च्युली गेल्या वर्षी मावशीकडे गेली होती अंधेरीला, तर येताना माझ्याबरोबर माझी आई, माझी दोन बहीण भावंड होती. तर आम्ही बसमध्ये बसल्यावर रात्रीची वेळ होती 10:30, त्यामुळे बसमध्ये जास्त कोणी एवढे पॅसेंजर्स नव्हते. माझ्या पाठीमागच्या सीटवरती आई बसलेली होती आणि पुढच्या सीटवरती माझी भावंड आणि मी बसलेली, माझ्या बाजूला एक बाई होती. बस पूर्ण रिकामी असताना देखील एक माणूस माझ्या बाजूला उभा होता आणि तो अंगाला हात लावत होता. पण त्यावेळेस मला काय झालं मला माहिती नाही, मी स्वतः उठून उभी राहिली आणि त्याच्या कानफडात मारली. त्यानंतर तो पुढच्या स्टॉपला उतरला, पण त्यानंतर असं म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस त्याने हात लावला त्यावेळेस असं इतकं विचित्र वाटलं. बस मध्ये असेल, ट्रेन मध्ये असेल, केवळ बस आणि ट्रेनचा ट्रान्सपोर्ट मध्ये छेडछाड होते असं नाही, इतर अनेक ठिकाणं आहेत. काय सांगशील, तुझे जे अनुभव आहेत कुठली कुठली ठिकाणं असतात? ट्रान्सपोर्टचं तर एक गोष्ट आहे, या व्यतिरिक्त कसं केलं जातं? टोळकी असते, मुलांची टोळकी, म्हणजे त्यांचा एक ग्रुप असतो. एक गावामध्ये ती मुलगी आहे, ती रोज येते जाते, ती मुलं रोज तिला बघून ए आती क्या खंडाला वगैरे या प्रकारची गाणी आणि तिच्या प्रत्येक अवयवाकडे एवढं स्टेअर करून बघत असतात. आणि गावातल्या मुली या पूर्ण कपड्यात नसतात, त्या म्हणजे परकर पोलका आणि त्यांची ओढणी एवढंच असतं, त्यामुळे वेगवेगळ्या अवयवांकडे एवढ्या घाणेरड्या रीतीने बघितलं जातं. तर ती मुलं तिचा एवढा पाठलाग करू लागली, त्यामुळे ती धावून धावून तिने घरी सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की आई असं होतंय, पण कोणी तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. त्यांना वाटत होतं ही काय म्हणजे असंच बोलते किंवा होऊ शकतं असंही कधी. म्हणून मग ती मुलं जेव्हा मागे त्यांच्या लागली तेव्हा मग तिने काय केलं की त्यांना सांगितलं की तुम्ही माझा पाठलाग करू नका. तिने धीर धरला आणि सांगितलं की पाठलाग करू नका. तिच्यात एवढी हिंमत नव्हती की ती जाऊन सरळ थोबाडीत मारेल शहरातल्या मुलींसारखी. त्यामुळे मग त्या मुलांनी काय केलं की जर तू आमच्या बरोबर आली नाहीस तर आम्ही तुला मारून टाकू. ती इतकी घाबरली की ती सरळ तिने जाऊन तिकडच्या नदीत उडी मारली आणि तिने आत्महत्या करून घेतली. गंभीर अशी परिस्थिती आहे. छेडछाडीकडे एक मजा किंवा टाइमपास तात्पुरता आनंद म्हणून बघितलं जातं, पण आत्महत्यांसारख्या घटना सुद्धा यामुळे घडलेल्या आहेत. माझ्यासोबत काही अशा महिला आत्ता आहेत, आपण तरुण मुलींचं म्हणणं ऐकलं, कॉलेजमधल्या मुलींचं म्हणणं ऐकलं, पण या ज्या महिला आहेत या शाळकरी मुलींसोबत, शाळकरी मुलांसोबत काम करतात, तिथे जी छेडछाड केली जाते त्याचं स्वरूप काय? मी साधना जाधव, मी कोरो साक्षरता समिती आणि महिला मंडळ फेडरेशन कडून आले.
मुख्यतः आम्ही मुलांसोबत आणि मुलींसोबत, विशेषतः बीएमसी शाळेतल्या मुला मुलींसोबत आम्ही काम करतोय. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या जे मुलं आहेत त्यांच्यासोबत जेंडर व्हायलन्स संदर्भात आम्ही माहिती सांगतो खेळाच्या माध्यमातून आणि सत्रांच्या माध्यमातून. ज्यावेळी मुलांशी आम्ही बोलत असतो, मुलींशी बोलतोय, तर अशा प्रकारच्या अनेक केसेस आमच्या समोर येतात. मी एक केस सांगते एका शाळेतली एक मुलगी, तिच्यावर वस्तीतला एक गुंड आणि त्याचा मुलगा, तो मुलगा त्या मुलीला छेडत होता. मुलगी सुरुवातीला अर्थात मुलगी घाबरली, पण त्या मुलीनं त्या मुलाच्या वडिलांकडे की जो वस्तीमधला एक गुंड म्हणून त्याला ओळखला जातो, त्या मुलाच्या वडिलांकडे गेली आणि सांगितले की तुमचा मुलगा मला अशा पद्धतीनं त्रास देतोय, त्याने असा मला त्रास देता कामा नये, किंवा वस्तीतल्या कोणत्याही मुलीला त्याने त्रास देता कामा नये. त्या व्यक्तीने विचारलं की तुला माझ्या समोर वस्तीतली एकही महिला किंवा मुलगी समोर येऊन बोलू शकत नाही मानवरती करून, तुझ्या अंगात ही हिंमत आली कुठून? त्या व्यक्तीनं लगेच मुलाला बोलवलं, त्या मुलाशी बोलले ते, आणि तो मुलगा आता त्या मुलींशी वेगळ्या पद्धतीनं नातं ठेवतो की मुलगा मुलगी एक समान असायला पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणजे मला एकच सांगायचंय की मुलींनी घाबरून चालणार नाही. मुली घाबरतात आणि जर अशा प्रकारच्या आत्महत्या करत असतील ते खूप वाईट गोष्ट आहे. तर जर अत्याचार होत असेल तर मुलींनी बोलायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या आपण ऐकतोय, तुझा काय अनुभव आहे तो आम्हाला सांग. मला असं म्हणायचं की प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की एक तरुणच मुलगा असं करतो, तर असं नसतं. किती वेळा 80-70 उलटलेली असते, वडिलांच्या वयाची असतात, तेही अगदी बाजूने जाताना कुठलेही प्रकार चाललेले असतात, तर त्यांच्यावरती जेव्हा बोललं जातं आणि पुन्हा ते लोक दिसतात. तर एकदा असा प्रकार झाला होता आणि मी सरळ ऐकवलं होतं, अगदी कानफडात मारेन अशी धमकी दिली, त्यानंतर ती व्यक्ती गेली आणि परत आली नाही. पण शर्मेची आणि लाजेची गोष्ट असते की एवढे वयाने एवढे मोठे असतात आणि त्यांच्या मुलीच्या वयाचे किंवा अगदी आजी आजी आजोबा असणारे वयाचे असतात, तरी त्यांचं असं म्हणतं असं. तर जरुरी नाही की एखादा तरुण मुलगाच असं करतो, कितीतरी वयोवृद्ध व्यक्ती असं करत असा आणि त्याला उत्तर द्यायला हवं. तुला काय सांगायचं या छेडछाडीच्या प्रकाराबद्दल? मला एकदा म्हात्रे पुल होता, मी पुण्यावरून आलेली आहे, तर तिथे एक माणूस होता, तर माझ्या सतत मागे यायचा. त्या दिवशी तो मला म्हटला की मी तुला रोज पाहतो, मी तुला रोज म्हणजे मला तू खूप आवडतेस असं पण म्हणला. मी म्हटलं मला इथून पुढे तुम्ही काही बोलायचं नाही म्हटलं. तर मी घाबरले होते त्यावेळेस, कोणी नव्हतं, दुपारची वेळ होती. 100 नंबरवरती फोन केला, तिथं मी सांगितलं रडत रडत की असं असं झाली आहे घटना, पटकन लवकर पोलीस पाठवा. ते म्हटले की 10 मिनिटात मी पोलीस पाठवतो. तो सतत तिथे चक्रा मारत होता. मी ओढणी नीट करत होते तरी सुद्धा म्हणत होता ओढणी नको नीट करू, आम्हाला बघू दे ना काय आहे ते, ओढणी नको नीट करू असं पण बोलत होता. मी 10-15 मिनिटं थांबले, अर्धा तास थांबले, एक तास थांबले, 1.5 तासानंतर पोलीस आले, त्याच्यानंतर तो माणूस गेला होता. म्हणजे असं पण प्रकार होतो. त्याच्यानंतर मी वस्तीमध्ये पण काम करते, चालताना सुद्धा पण मुलं अशी म्हणत असतात की तुझा रंग असा आहे, तुझा रंग तसा आहे, तू अशीच दिसती, तू तशीच दिसती, पण तू हटकेस झटकेस, थांब थांब तशीच थांब तशीच थांब, तुझं हे दिसतंय, तुझं ते दिसतंय, अशा प्रकारचे शब्द बोलत असतात. तुझा जो अनुभव आहे तो नेमका काय? मी जेव्हा कॉलेजवरून घरी येत होते, संध्याकाळचा सुमार होता, म्हणजे क्लास वगैरे करून घरी येत होते, तर एक मुलगा, माझा रूट तोच आणि टायमिंग पण तोच, एक मुलगा किमान 1.5 महिने माझ्या मागे होता. आणि हे मी कोणाला सांगू शकत नव्हते. मम्मी पप्पांना सांगितलं, मम्मी पप्पा काय सांगतील, रूट चेंज कर नाही तर कॉलेज चेंज कर, हाच प्रश्न. मम्मी पप्पांना अशा गोष्टी आवडत नसतात. त्यामुळे मी माझ्या मामे भावाला सांगितलं, तो बोला मम्मी पप्पांशी काही बोलू नकोस ह्या विषयावर, आपण पोलीस कंप्लेंट करूया. आणि आम्ही पोलीस कंप्लेंट केली, पण पोलिसांनी पण मला खूप छान मदत केली. माझ्या घरापर्यंत काहीही गेलं नाही, किंवा त्यांनी माझं नावही इव्हन विचारलं नाही की तुझं नाव काय, तू काही करतेस, एवढं फक्त नाही विचारलं. फक्त त्यांनी विचारलं की कोण मुलगा आणि किती दिवस तुला त्रास देतो. त्या मुलाचं मी घर दाखवलं आणि तो रूट दाखवला मी त्यांना. 2 दिवस फक्त त्या मुला पोलिसांनी त्याच्यावर वॉश ठेवला आणि त्याला पकडलं. त्या दिवसापासून त्या मुलांनी मला एकदाही त्रास दिला नाही. मला एवढंच म्हणायचं की ह्या बाबतीत पोलीसही आपल्याला खूप छान प्रकारे मदत करू शकतात. पोलीस मदत करत असतात, पण पोलिसांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही हिंमत कुठेतरी कमी पडते. आपलं जे स्वातंत्र्य आहे हे गमावण्याची भीती अनेक मुलींना असते आणि ही भीती निर्माण करतात ती मुलं असतात. त्यामुळे मी आता मुलांना विचारणार आहे, तुझ्या अनेक मित्रांसोबत या विषयावर बोललं असतील, काय त्यांचं म्हणणं असतं याच्याबद्दल? मग तिला चिडवणं, छेडछाड करणं, तिला हाक मारणं किंवा सिटी मारणं हे ग्रुपमध्ये प्रकार ऑलरेडी होतच असतात, पण त्यांना सपोर्ट करून मित्रच त्याचे करत असतात. मग त्यांनी सिटी मारली तर काय, वा वा तू सिटी मारली सर तिला, तर त्याच्यामुळे त्याला मस्त वाटतं की हा आपण सिटी मारले, आपले मित्र येत आहे हे बोलले. ह्याच्यामध्ये फक्त मुलांची चुकी नाही, मुलींची पण चुकी आहे. ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करता, तुमच्यासाठी लेडीज डबे आहेत, लेडीज डब्यातनं प्रवास करा. एखाद्या गर्दीमध्ये एखादी मुलगी घुसली, साहजिकच मुलगा त्याच्याकडे बघणार, त्याच्यावरती कमेंट्स देणार. हे साहजिक आहे असं तुला म्हणायचं? म्हणजे हे असं वाटतं तुला?
हाँ काही गोष्टी मुलींची पण चुकी आहेत ना. एका आता माझी युनिव्हर्सिटीची एक्झाम होती, एक मुलगी ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून आली, शॉर्ट्स घालून आली, साहजिकच मुलांचं लक्ष तिकडे गेलं. अशा वेळी तुम्ही पण नियंत्रण ठेवायला पाहिजे, तुम्ही पण अशा गोष्टीमधून तुम्ही पण स्वतःवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं तू म्हणतोय. मला इथे एक मुद्दा सगळ्यांना सांगायचं आहे, बेशरम मोर्चा दिल्लीमध्ये निघाला होता, युरोपमधून या बेशरम मोर्चाची स्लट वॉकची सुरुवात झाली होती आणि असे कपडे मुलींनी घालावेत की नाही घालावेत यावरून हा सगळा वाद निर्माण झाला होता. तो अनेक मुलं हात वर करतायत, मी थेट त्यांच्याकडे जाणार आहे. इतकं वरवरचं छेडछाड, वरवरचं टीझिंग मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत नाहीतर आत्महत्या घडल्या नसत्या. त्यामुळे जे टीझिंग तुम्ही खरोखर करायचात पूर्वी ते सगळे प्रकार मला आता न घाबरता सांग. मी पहिले कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही पण छेडछाडी करायचो. असे म्हणजे पोरींचा ग्रुप चालला असला तर त्याच्यामध्ये कलर्स असतात की लालवाली तुझी, काळीवाली तुझी, तर आपण काळीवाली तुझी बोललो तर चल काळीवाली तुझी आहे ना, चल तू तिचा हात पकडून दाखव, तिला छेडून दाखव. ते पण कसं, तू एकटं जायचं, तुझ्यामध्ये त्या गट्स आहेत ना, चल तू दाखव, तू तिला छेडून दाखव, मग तुला मानला. ते वर्डिंग्स काय, वर्डिंग्स पण ते असे वापरतात म्हणजे तुला राग आला पाहिजे, बाबा हा जातो आणि मी तिला छेडून दाखवतो. चिथवणी दिली जाते तुमच्यातल्या पुरुषत्वाला. हा ते असतं. असं ग्रुपमध्ये बसलो असेल ना तर उदाहरण पण ते कशा प्रकारे देतात, सिगरेट. सिगरेट असते ना ती एका मुलीसारखी असते. सिगरेट म्हणजे एक मुलगी आहे. पेटवली पटली म्हणजेच पेटवली, दम मारला, एक दम मारला, दुसरा दम मारला, तिसरा दम मारला, मजा आली, फेकून दिली, दुसरी सिगरेट आहेच ना, म्हणजे दुसरी मुलगी आहेच ना. अशा प्रकारच्या सुद्धा उदाहरणं दिली जातात. आता छेडछाड म्हणजे तुला काय वाटतं, एकेकाळी तुला आनंद वाटत होता, आता काय वाटतं एका वाक्यात? एका वाक्यात मला खूप राग येतो आणि त्याच्यावरतीच मी काम करतो, स्ट्रीट प्ले वगैरे मी करतो. छेडछाडीचे सगळे प्रकार तर ऐकलेले आहेत पण ब्रेक नंतर माझ्यासोबत जे सगळे पाहुणे आहेत, माझ्यासोबत ऍडव्होकेट जाई वैद्य आहेत, ज्या या सगळ्या प्रश्नावर काम करतायत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण. ऍडव्होकेट मनीषा तुळपुळे आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. यासोबतच मुकुंद पवार जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत, आजकाल सोशल मीडियाच्या या जगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मुलींना कसं छळलं जात आहे याच्या कहाण्या, त्याची उत्तरं ही आपण मुकुंद पवार यांना विचारणार आहोत. अक्षरा जी एक महत्वाची महिलांच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे, त्याच्या प्रमुख नंदिता शहा या सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांना देखील आपण विचारणार आहोत की हे सगळे जे प्रकार सुरू आहेत त्याच्यासाठी त्यांनी सुरू केलेली हेल्पलाईन आणि त्याची मदत ही किती होतीये. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.